छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या. याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे. यावरून आपल्याला माहीत आहे मी जिकडे जातो इकडे यश मिळतं आणि मी आता इकडे आलेलो आहे. कालपासून मी सभा घेतलेल्या आहे त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल. दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले. आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो. तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील